नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तृतीय वर्ष कला या वर्गातील स्पेशल फोर म्हणजेच भाषाविज्ञान वर्णनात्मक व ऐतिहासिक या विषयाचा अभ्यास करत असताना त्यातील महत्त्वाचा आणि पहिला घटक म्हणजे भाषेचे स्वरूप आणि कार्य या घटकाविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. या घटकामध्ये काही महत्त्वाचे उपघटक आहेत, त्यामध्ये आपण चार उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. ते असे आहेत, भाषा अर्थ स्वरूप व व्याख्या. दुसरा आहे भाषेचे कार्य म्हणजे संज्ञापन किंवा त्याला संदेशन असे म्हटले जाते. तिसरा घटक आहे संज्ञापनाची साधने आणि चौथा घटक आहे भाषेचे लक्षण. या चार घटकांचा आपण सविस्तर अभ्यास इथे बघणार आहोत. तत्पूर्वी आपण भाषा म्हणजे काय किंवा भाषेचे स्वरूप कसे असते आणि त्याच्यावरून वेगवेगळ्या भाषा वैज्ञानिकांनी भाषेच्या कोणत्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्याही बघणार आहोत. भाषा म्हणजे काय? तर भाषा हा शब्द भाष या शब्दापासून संस्कृत शब्दापासून बनलेला आहे. भाषा हा शब्द क्रियावाचक आहे, तसाच तो नामदर्शक पण आहे, दोन्हीही गोष्टी तो सूचित करतो. भाषा म्हणजे काय? तर शब्दाचा अर्थ बोलणे किंवा दुसरा अर्थ म्हटला तर भाषण करणे, म्हणजेच आपल्या मुखावाटे निघणारे जे ध्वनी आहे त्या ध्वनींच्या समूहातून जे आकार असे ते त्याला आपण भाषा ही संकल्पना वापरतो. मनातील विचार असेल, कल्पना आहे, भावना आहे, या व्यक्त करण्यासाठी आपल्या मुखावाटे निघालेल्या ध्वनींचा सार्थ समूह म्हणजेच भाषा होय असे आपल्याला म्हणता येते. आता ही व्याख्या करत असताना या हे स्वरूप बघत असताना आपल्याला वेगवेगळ्या भाषा वैज्ञानिकांच्या व्याख्यांचाही विचार इथे करता येईल. यात नागो कालिलकर यांनी जी भाषेविषयी जी व्याख्या केलेली आहे ती अशी आहे, मूळ आशयाशी अर्थ कार्यकारण संबंध नसलेल्या ध्वनी संकेतांनी बनलेली आणि समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी भाषा ही एक पद्धत असून ती पूर्वीच्या पिढीतून नंतरच्या पिढीकडे जाणारा एक सामाजिक आणि नैसर्गिक वारसा आहे. दुसरी व्याख्या गजेंद्र गडकर यांनी म्हटलेली आहे, भाषा म्हणजे यादृश्यक ध्वनी संकेतावर आधारलेली आणि समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धती म्हणजे भाषा होय. कृपा कुलकर्णी यांनीही एक व्याख्या केलेली आहे, त्यांच्या व्याख्येनुसार भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ आणि अन्वित ध्वनींचा समूह म्हणजे भाषा होय. प्रणव जोशी यांनीही अतिशय सोप्या पद्धतीने भाषेची व्याख्या सांगितलेली आहे, ती अशी, मनातील विचार कल्पना व्यक्त करण्यासाठी मुखावाटे निघालेल्या ध्वनींचा सार्थ समूह म्हणजे भाषा होय. एकंदरीत या सगळ्या भाषा वैज्ञानिकांची जर व्याख्यांचं आपण एक संक्षिप्त रूप जर बघितलं तर आपल्याला दिसतं की भाषा म्हणजे केवळ पुस्तकामध्ये छापलेला किंवा लिखित स्वरूपाचा मजकूर नव्हे. भाषेचा विचार किंवा अभ्यास करीत असताना भाषेच्या उच्चारित रूपालासुद्धा महत्त्व द्यावे लागते. साहित्य निर्मिती म्हणजे ही भाषा नव्हे, तर भाषा व साहित्य निर्मिती यांचे स्वरूप उद्दिष्ट ही भिन्न आहे. व्याकरण आणि भाषा या दोन्ही गोष्टीही निराळ्या आहेत. आता हे सर्व आपण भाषेचं स्वरूप आणि व्याख्या कार्य बघितली व्याख्या बघितली तर याच्यामधनं आपल्याला थोडक्यात भाषेची काय कार्य आहेत ती सहजपणे सांगता येईल. आता आपल्या या व्याख्यांमध्येच आपल्याला कळून येतं की विचारांची देवाणघेवाण करतो आणि ती ध्वनींच्या सहाय्याने करतो, केवळ ध्वनीच नव्हे तर ध्वनींच्या समूहातून करतो, यालाच संदेशन किंवा संज्ञापन असे म्हटले आहे. मग हे भाषेचं कार्य कसं घडतं? तर आपल्याला खाली ती प्रक्रिया कशी घडते ते दिसतं आहेत. भाषा म्हणजे जी बोलणे किंवा ऐकणे या अनुषंगाने चालणारी प्रक्रिया आहे. मग एखादी व्यक्ती जेव्हा बोलते तेव्हा ती व्यक्ती एका पाठोपाठ असे एक ध्वनी उच्चारत असते आणि मग त्या ध्वनींचा समूह आपल्याला ऐकू येतो.
आणि त्यातूनच आपण एक विशिष्ट अर्थ लक्षात घेतो. म्हणजेच काय होतं, बोलणाऱ्याच्या मनातील भाव त्याच्या ध्वनींच्या साह्याने ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत पोहोचतात. हे पोहोचणं म्हणजेच संदेशन होय, त्यालाच संज्ञापन असेही म्हणतात. मग ह्या ध्वनिरूप माध्यमातून या ना त्या प्रकारचा आशय सुचविलेला असतो आणि मग हेच भाषेचं मुख्य कार्य म्हटलं गेलेलं आहे. मग आपण जे ध्वनी स्वीकारतो, बोलणाऱ्याने जे ध्वनी आपल्यापर्यंत पोहोचवले ते आपण स्वीकारतो आणि मग त्या ध्वनींनी आपल्याला जे सुचविलं आहे ते सुचवून आपण जे तयार करतो तो आशय पुन्हा आपण समोरच्यापर्यंत पोहोचवतो. म्हणूनच ध्वनींच्या स्वीकृतीपासून तर आशयाच्या स्वीकृतीपर्यंत जाता येणे आणि यालाच भाषा कळणे असं म्हटलं जातं. आणि मग ही जेव्हा प्रक्रिया पूर्ण होते याचाच अर्थ संदेशन होतं. म्हणजेच आपण एखाद्याला प्रश्न विचारला, त्याचं उत्तर त्याने दिलं, तेव्हा इथे ही भाषेची संज्ञापनाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि तोच अर्थ आपल्याला इथे भाषेच्या बाबतीत घेता येईल. आणि हेच भाषेचं महत्त्वाचं कार्य आहे. इथे आपल्याला चार्टमध्ये दिसतं आहे की बोलणारा त्याने काढलेला आशय, त्या आशयाचे संकेतीकरण होऊन त्याचे ध्वनीत रूपांतर होते, ते ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचते, ऐकणाऱ्याने ते स्वीकारले, त्याचा तो विशिष्ट प्रकारे अर्थ लावतो आणि मग तो बोलणाऱ्याला काय उत्तर द्यायचं तो जो आशय तयार करतो तो आशय म्हणजेच पुन्हा तो ऐकणारा बोलण्याची भूमिका घेतो आणि बोलणारा जो असतो सुरुवातीला तो ऐकतो. अशा पद्धतीने त्या सगळी प्रक्रिया ही घडत असते. याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल की भाषा ही एक संकेत व्यवस्था असून ती ध्वनी संकेतावर आधारलेली आहे. माणूस इतर अनेक संकेत व्यवस्थांचा वापर करीत असतो पण तो भाषा या संकेत व्यवस्थेवर सर्वात जास्त अवलंबून असतो. इतर संकेत व्यवस्थांच्या तुलनेमध्ये भाषा ही एक संकेत व्यवस्था अधिक सुटसुटीत, लवचिक, वैविध्ययुक्त, उपयुक्त अशी सहज साध्य आणि कुठेही केव्हाही वापरता येणारी आहे. याचेच कारण भाषेचं माध्यम ध्वनी हे अनेक गुणवैशिष्ट्यांनी युक्त असं आहे आणि या ध्वनींच्या गुणकारकतेमुळेच भाषा ही सर्वाधिक उपयुक्त संकेत व्यवस्था ठरलेली आहे. आता आपण हे संज्ञापन करत असतो पण हे संज्ञापन दोन प्रकारे होत असते, त्यालाच आपण संज्ञापनाची साधनं असे म्हटलेले आहे. तर ती दोन साधने कोणती, एक शरीरस्थित संज्ञापन आणि दुसरं आहे शरीरबाह्य संज्ञापन. आता आपण समाजात राहतो तेव्हा आपल्याला आपले विचार, कल्पना, भावना इतरांना सांगणे ते आवश्यक असतं आणि म्हणूनच आपले विचार भावना एकमेकांना देवाणघेवाण करण्यातूनच भाषेचा उगम झाला. मानवाने काय केलं, निसर्गाने मानवाला निसर्गाने आवाज दिला तरी त्याने एकाएकी ध्वनींची भाषा बोलू लागला होता असे मात्र नाही. म्हणजेच माणसाने स्वतःच्या बुद्धिमत्तेने त्याने अशा पद्धतीने भाषेची एक स्वतंत्र वेगळी संकल्पना तयार केली. अनुकरणातून, निरीक्षणातून तसेच मानवाच्या उत्क्रांतीबरोबरच जसा मानवाचा विकास होत गेला त्याच्याबरोबरच भाषासुद्धा विकसित होत गेली. म्हणजेच असं म्हणता येईल की भाषेची निर्मिती ही आपल्या गरजेतून झाली. आता ध्वनींची भाषा निर्माण होण्यापूर्वी मानव कोणकोणत्या साधनांचा वापर करत होता, वेगवेगळी प्रतीकं तो वापरायचा, वेगवेगळ्या प्रतिमांमधून ती आपला विचार पोहोचवायचा. मग आपल्या हा मनातील आशय व्यक्त करण्याचे ध्वनी संकेतांनी युक्त अशी भाषा ही सर्वात महत्त्वाची ठरली. परंतु हे एवढे एकच साधन पुरेसे नव्हतं. जीवन व्यवहारात अनेक घटकांमध्ये त्याला संज्ञापन करण्यामध्ये अडचणी येत गेल्या. सुरुवातीला तो शरीरस्थित संज्ञापन करत होता, म्हणजेच आपला आशय व्यक्त करण्यासाठी तो आपल्या शरीराच्या हालचाली आणि हावभाव तसेच हाताने हातवारी करणे, चेहऱ्यावरचे भाव बदलणे, अंग विक्षेप करणे, नेत्रात विक्षेप करणे
किंवा एक विशिष्ट मुद्रा तयार करणे, यातून तो आपल्या अंगिक म्हणजे शरीरातून शरीरावयवातून तो समोरच्यापर्यंत आपला विचार पोचवायचा किंवा आपला भाव व्यक्त करायचा. आणि म्हणूनच अशा साधनांना शरीरस्थित साधने असे म्हटलं गेलं किंवा शरीरस्थित संज्ञा पण असं म्हटलं जातं. आता बऱ्याच वेळेस याच्यामध्येही आपल्याला काही संकेतही दिसतात, म्हणजेच जसे आपण हातवारे हावभाव अभिनय करतो या व्यतिरिक्तही काही रंगसंगती आहे, काही विविध आकार आहे, याच्यातूनही आपण ते करत गेलो. मग आता हेही शरीरबाह्य संज्ञापन म्हटलं गेलं. मग आता शरीरस्थित संज्ञापन म्हणजेच काय म्हणता येईल की आपले नाक, कान, डोळे, जीभ, जे शरीर अवयव आहे या अवयवांवर आधारित जे संज्ञापन केलं गेलं त्याला शरीरस्थित संज्ञापन असं म्हटलं गेलं. आणि मग याच्यावर नंतर मर्यादा पडत गेल्या आणि मग माणसाने शरीरबाह्य संज्ञापनांचा वापर करायला सुरुवात केली. मग उदाहरणार्थ रंग, रेषा, ध्वज, पोस्टर, चित्र, निशान, विविध प्रकारचे आवाज यांचा वापर करून त्याने शरीरबाह्य साधनं वापरली आणि त्यातून त्याने आपलं संज्ञापनाचं काम केलं. मग ते याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की उदाहरणच घ्यायचं झालं तर लाल रंग आपल्याला धोक्याची सूचना देतो, त्याचबरोबर हिरवा रंग आपल्याला एखाद्या गोष्टीची अनुमती किंवा होकार दर्शवितो, तसेच हिरव्या रंगामुळे आपल्याला समृद्धी, भरभराटी याचाही आपल्याला सहजपणे त्याच्यातून अर्थ उलगडतो. अशा वेगवेगळ्या सूचनांतून, चिन्हांच्या माध्यमातून आपण समजू शकलो आणि आपल्या काही संज्ञापनातून आपण काही गोष्टी जाणून घेतल्या. उदाहरणार्थ आपल्याला रस्त्यावर जर शिट्टी वाजवली तर आपल्याला समजतं की काहीतरी सूचना आपल्याला केलेली आहे, किंवा खेळाच्या याच्यामध्ये जेव्हा सूचना केली जाते करायची असते तेव्हा शिट्टी वाजवली जाते, तसेच मंदिरातील घंटा वाजते. काही वेळेस आपण धोक्याची सूचना देण्यासाठी संकटकाळीमध्ये गाड्यांचे आवाज, जसे ॲम्ब्युलन्स आहे यासारखे आपल्याला वेगवेगळे आवाज असतील, या आवाजातून आपल्याला काय होत असतं तर ते संज्ञापनच घडतं, फक्त ते शरीरबाह्य गोष्टींमधून घडत असतं. मग अशा ह्या विविध रेषा असेल किंवा विविध रंग असेल यांच्या साह्याने आपण चित्र काढूनसुद्धा आपल्या मनातील आशयाचे सूचन हे करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मानवामानवातील संभाषिक संज्ञापन आपण याच्यातून साधण्याचा प्रयत्न करतो. आता या शरीरबाह्य साधनांच्या साह्याने आपल्याला संज्ञापन होते, पण तरी देखील याच्यामध्ये काही अडचणी असल्यामुळे परिपूर्ण संज्ञापन साधता येत नाही. आणि मग अंतर, जागा, साधने, वेळ, व्यक्तींचे चातुर्य, आकलनातील भेद, अंतर किंवा असमानता अशा अनेक अडथळ्यांमुळे हे संज्ञापन आपल्याला परिपूर्ण वाटत नाही. आणि म्हणूनच भाषा हेच आपलं सर्वश्रेष्ठ संज्ञापन नंतर मानलं गेलेलं आहे. आता ही भाषा सर्वश्रेष्ठ मानली गेलीच, मग याच्यानुसार भाषा वापरत असताना त्या भाषेमधली साधनं, भाषेची लक्षणं लक्षात आली तर हॉकिन्स या भाषा वैज्ञानिकांनी भाषेची काही लक्षणे सांगितलेली आहे, तर ती 7 लक्षणे आपल्याला इथे बघायची आहे. त्यातलं पहिलं लक्षण आहे द्विस्तरीय रचना. द्विस्तरीय रचना म्हणजे काय? तर आपण एखादी भाषा बोलतो तेव्हा त्या भाषेमध्ये काही मूलध्वनी असतात, परंतु ती मर्यादित आहे. मर्यादित मूलध्वनी असली तरी आपल्याला लक्षात येतं की आपण अनेक आशय तयार करत असतो, अगणित आशय आपला बनत असतो, खूप आपण लिहू शकतो. का बरं? कारण ह्याच लक्षणामुळे. मग ह्या लक्षणाचा अर्थ काय? तर द्विस्तरीय लक्षणं याचा अर्थ काय? तर आपल्या भाषेमध्ये जे मर्यादित ध्वनी आहे तो हा एक स्तर असतो, मूलध्वनींचा मर्यादित साठा असं त्याला म्हटलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे काय? तर या मूलध्वनींच्या वेगवेगळ्या रचना निर्माण करून केलेला अगणित अर्थ हा दुसरा स्तर, याला द्विस्तरीय रचना असे म्हटलेले आहे. उदाहरणार्थ कोणती भाषा असेल तर त्या भाषेमध्ये कमीत कमी मूलध्वनी किती असतात? 30 असतात आणि जास्तीत जास्त 70 आसपास असे मूलध्वनी असतात. या मूलध्वनींना स्वतःचा अर्थ नसतो, परंतु या ध्वनींची सानुक्रम रचना होते आणि मग त्याच्यातून त्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो.
आपण मराठीचा विचार केला तर समजा मराठीमध्ये क ते ज्ञ हे मूलध्वनी आहे, ज्याला आपण स्वर व्यंजन असं म्हणतो. तर ही आपली 48 स्वरध्वनी स्वर आणि व्यंजनं आहेत. तर ही जी वर्णाक्षरं आपली आहेत, ही वर्णाक्षरं जरी मर्यादित असली तरी असं आपण मराठी भाषेत असंख्य आशय हा तयार करू शकतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण 3 मूलध्वनी घेऊया, आ, क आणि न. हे 3 मूलध्वनीमधून आपण अनेक रचना तयार करता येईल. उदाहरण काय, तर समजा आपण क अ आणि न अशी त्यांची अनुक्रम रचना केली तर क अधिक आ म्हणजे का न, म्हणजेच आपला शब्द तयार झाला कान. नंतर आपण बदल केला, न आधी घेतला तर त्याच्यापासून तयार होणारा नाक. क आणि आ न आ असा घेतला तर नाका काना. असे वेगवेगळ्या रचना आपल्याला इथे तयार करता येतात आणि त्या रचनांना स्वतःचा अर्थसुद्धा प्राप्त झालेला आहे. मग अशा पद्धतीने प्राण्यांच्या भाषेची रचना ही द्विस्वरीय नसते, कारण तिथे त्यांचा ध्वनी हा तोच असतो. म्हणजे कावळा कावकावच करतो, चिमणी चिवचिव करते. एक प्राण्यांची एक विशिष्ट एकमेकांना समजावण्याची किंवा त्यांचा एकमेकांचे भाव व्यक्त करण्यासाठी जरी त्यांचा शब्द असला तरी त्यांना ते एकमेकाचे भाव कळतात. परंतु कावळा कावकावच करतो, मग तो संकटकालीन असेल, भक्ष्य मिळालं असेल, इतरांना सावध करण्यासाठी असेल, पण त्याची कावकावच आपल्याला ऐकू येत असते. त्याच्या समूहाला तो भाव जरी समजत असला तरी भाषेमध्ये फक्त तो कावकाव वापरत असतो. परंतु आपल्या मानवी भाषेमध्ये जर बघितलं तर ही द्विस्तरीय रचना आपण तयार केलेली आहे आणि या द्विस्तरीय रचनेमुळेच थोड्या सामुग्रीमध्ये सुद्धा आपण भरपूर आशय तयार करतो आणि त्यामुळे आपल्याला ती भाषा विकसित करता आली. दुसरं लक्षण आहे निर्मितीशीलता. निर्मितीशीलता म्हणजे काय, तर पूर्वी आपण कधी ऐकलेले नाही किंवा स्वतः आपण उच्चारलेले नाही असे काही नवे वाक्य असेल किंवा नवीन भाषिक प्रयोग असतील ते आपण करू शकतो. आपण हे जे नवे पूर्णपणे नवीन असे उच्चारण करीत असतो ते ऐकणाऱ्याला खास प्रयत्न करावे असं न करता समजते. याचे कारण काय, प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये एक नियम व्यवस्था सिद्ध झालेली असते, म्हणजेच तिच्यातून अनेक प्रकारची वाक्यही त्याला बनवता येतात. मग ही निर्मितीशीलता, या निर्मितीशीलतेच्याच जोडीला भाषेचा एक महत्त्वाचा अंग आपल्याला सांगता येईल, तो असा की मानवी भाषेमध्ये एकच आशय सूचित करण्यासाठी अनेक रचना उपलब्ध असू शकतात. म्हणजेच आपण समानार्थी शब्द वापरतो तर ह्या एकाच अर्थासाठी असणारे अनेक शब्द आहेत ती रचनाच आहे. प्राण्यांच्या भाषेमध्ये अशी नसते. तर समजा भीती हा एक आशय आपल्याला व्यक्त करायचा आहे तर एखादा प्राणी काय करतो, एकाच विशिष्ट ध्वनी संकेतात तो वापरतो. या उलट हाच आशय व्यक्त करण्यासाठी मानव प्राणी किंवा माणूस काय करतो, तर तो आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून तो इतरांना वेगवेगळ्या त्याला जसं योग्य वाटेल तसं तो आपला भीतीचा भाव व्यक्त करतो. म्हणजेच एकच भाव व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या रचना माणूस वापरतो आणि याच्या हीच त्याची निर्मितीशीलता असते आणि त्याच्यामधून समोरच्यालाही तो सहजपणे समजेल असाच असतो. तिसरं लक्षण आहे यादृच्छिकता. आशयदृष्ट्या किंवा अर्थदृष्ट्या आपण जेव्हा काही सुचवत असतो समोरच्याला तेव्हा ते सूचन करण्याच्या बाबतीमध्ये सर्व मानवी भाषा या यादृच्छिकते तत्व वापरतात. म्हणजेच काय, शब्द आणि त्या शब्दाने सूचित होणारा आशय यांच्यामध्ये कोणताही कार्यकारण संबंध नाही आहे. शब्द किंवा त्या शब्दाने सूचित केलेला आशय जो असतो हे पूर्णपणे यादृच्छिक आहे. यांचे नाते हे केवळ संकेतानेच प्रस्थापित झालेले असते. यादृच्छिकतेमुळे काय होतं, जुने भाषिक जे संकेत आहे ते आपल्याला टाकून देता येतात, गरजेनुसार नवे संकेतही निर्माण करता येतात आणि संकेतामध्ये सुधारणा किंवा बदलही आपल्याला करता येतात. भाषेमध्ये जी परिवर्तनाची जी प्रक्रिया घडणे शक्य होते ते ह्याच तत्वामुळे. म्हणजे यादृच्छिकतेमुळे माणूस सभोवतालच्या सृष्टीत कोणत्याही नव्या अनुभवाला
भाषेच्या माध्यमामार्फत सामोरं जाऊ शकतो. यादृच्छिकतेमुळेच काय होतं, जगातल्या भाषा एकमेकांपासून भिन्न राहिलेल्या आहेत, म्हणजेच त्या स्वतंत्र आहेत. पुढचं चौथं जे भाषेचं लक्षण हॉकेट यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे अदलाबदल. तर शब्दामध्येच आपला अर्थ दडलेला आहे. एकमेकांच्या भाषिक रचना, एकमेकांना समजणे आणि एकमेकाने त्या पुन्हा वापरणे मानवी भाषेमध्ये हे शक्य आहे. म्हणजे एकदा वापरलेला शब्द तो कुणीही वापरू शकतो. अदलाबदल त्या शब्दांची होत असते आणि म्हणूनच त्याला अदलाबदल असं म्हटलेलं आहे. प्राण्यांच्या बाबतीत विनिमय करताना ते एकच उच्चार करतात, एकच ध्वनी वापरतात. त्यांच्या भाषेमध्ये विनिमय पद्धतीमध्ये असे आदानप्रदान होऊ शकत नाही. आता आपल्या जर काही प्राणीमात्रांमध्ये नराने सूचित केलेला आशय हा मादीने सूचित केलेल्या संदेशापेक्षा तो वेगवेगळा असू शकतो, परंतु हे संदेश नुसतेच भिन्न असतात असं नव्हे, तर प्राण्यांच्या शरीरधर्मामुळेही त्यांच्या आदलाबदल होऊ शकत असते. म्हणजे उदाहरणार्थ नर कोकीळ असेल किंवा मादी कोकिळा असेल यांच्या आवाजामध्ये आपल्याला फरक जाणवतो. परंतु मानवी भाषेमध्ये तसं नसतं. मानवी भाषेमध्ये जो बोलणारा असतो त्या बोलणाऱ्याची रचना ही ऐकणाऱ्याला नुसत्या समजतातच असे नव्हे, तर ती बोलणारी व्यक्ती कोण आहे, ती कोणत्या स्तराची आहे, ती व्यक्तीची विचार शैली कशी आहे हे त्या व्यक्तीच्या बोलण्यावरनं सहजपणे आपल्या लक्षात येतं. म्हणजेच हे दोन फायदे ह्या मानवी आदानप्रदानामुळे किंवा आदल्याबद्दलमुळे होतात. कोणते? तर मानवाला अनुकरणामुळे कोणती भाषा शिकणे सहज शक्य होते. दुसरं म्हणजे काय, मानवी भाषेतील नवनिर्मित रचना इतरांच्या सहज पचनी पडते, म्हणजेच त्याला त्याचा वापर परत स्वतः करता येतो. आणि म्हणूनच अदलाबदल या लक्षणामुळेच आपली भाषा ही अधिकाधिक आपल्याला समृद्ध झालेली दिसून येते. आता पुढचं पाचवं लक्षण आहे विशिष्टता. तर प्राण्यांच्या भाषेच्या तुलनेमध्ये मानवी भाषेमध्ये हे जास्त प्रमाणात दिसतं. एखादा संदेश जर आपण पाठवायचा असेल तर संदेश सूचनाची प्रक्रिया आणि जो संदेश सूचित केला आहे या दोघांमध्ये कोणत्या स्वरूपाचा संबंध आहे तो आपल्याला इथे कळत असतो. आणि याच्यावरूनच ही संदेश वाहकाची प्रणालीची विशिष्टता अवलंबून असते. हा संबंध एका कृतीतून अपरिहार्यपणे उद्भवणारी दुसरी कृती या स्वरूपाचा असल्यास त्या संदेशवाहक प्रणालीमध्ये काही विशिष्टता आपल्याला नाही असे समजते. उदाहरणार्थ काय की गृहिणींनी पानांची मांडामांड करण्याची कृती आणि त्यातून मिळणारा संदेश यात प्रत्यक्ष कार्यकारण संबंधाचे नाते आहे. म्हणजेच स्त्रीने त्या गृहिणीने केलेली कृती आणि त्यातून जेवणाला बसण्याचा मिळालेला संदेश या दोन्हींमध्ये कार्यकारण भाव आहेत. परंतु जेवण तयार आहे हं असं म्हटलं तर कुटुंबातील मंडळी जेवायला बसायच्या तयारीला लागतात. याचाच अर्थ काय की प्रत्यक्ष कृतीऐवजी ती सूचित करण्याच्या चिन्ह व्यवस्थेचा सुद्धा उपयोग इथे आपल्याला केलेला आहे आणि तो इष्ट कार्य पण साधू शकतो. मग भाषिक चिन्ह व्यवस्था आपण जी मागे बघितली होती, संकेत व्यवस्था की पानं वाढणं आणि जेवायची तयारी झाली आहे ह्या दोन्ही गोष्टी म्हणजेच काय की सूचित केलेली प्रक्रिया आणि सुचलेला आशय ह्या दोन्ही गोष्टींमुळे त्या व्यक्तीमध्ये ही संदेशनाची प्रक्रिया घडत असते. आणि म्हणूनच ही जी विशिष्टता आहे याच्यामुळे माणसाच्या कार्यशक्तीची पण बचत होते आणि त्यातून संवाद सुसंवाद साधला जातो. पुढचं लक्षण आहे सांस्कृतिक संक्रमण. आता सांस्कृतिक संक्रमण म्हणजे काय? मुळातच भाषा ही काय आहे, विचारांचं भावनांचं देवाणघेवाण करण्याचं माध्यम. मग आता आपण सांस्कृतिक संक्रमण या शब्दातही आपल्याला तेच सांगता येईल की भाषेचा वारसा, भाषेची परंपरा ही एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्त केली जाते. मात्र ही भाषेची परंपरा अशी दुसऱ्या पिढीकडे नेताना चालू पिढीने तिच्यात काही भर घातलेली असते. म्हणजे आपली पूर्वापार चालत आलेली भाषा, या भाषेमध्ये काळानुसार परिस्थितीनुसार वेगवेगळ्या शब्दांमध्ये भर पडते आणि ती भाषा अधिकाधिक प्रगत होत जात असते. म्हणजेच तिची मूळ परंपरा आणि त्याच्यामध्ये होत गेलेला बदल
यामुळे नवीन पिढी ते आत्मसात करते आणि त्यात भरही घालते. मग ही प्रक्रिया घडण्याचं मूळ कारण काय आहे की जरी मानवाला इतर प्राण्यांप्रमाणे भाषा ही जन्मजात येत नसते, परंतु तो अनुकरणाने शिकतो, प्रयत्नांनी तो प्रयत्नपूर्वक त्याला शिकावी लागते. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ती भाषा शिकत शिकत संक्रमित होत जाते. एकमेकाच्या अनुभवांची देवाणघेवाण होते, शब्दसंग्रह वाढत जातो आणि मग त्यातून त्याच्या भौतिक आणि तात्विक जगाकडेचं ज्ञान जे वाढत जातं. आणि म्हणूनच आपले ही जी प्रगती आहे या प्रगतीमध्ये भाषेचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे तो आपल्याला इथे दिसतो. मग अगोदरच्या पिढीने जे केलेलं ज्ञान संचय आहे किंवा जे ज्ञान मिळवलेलं आहे त्याचा साठा तो त्याने ठेवले संचय तो केलेला असतोच, परंतु सांस्कृतिक वाढ ही त्याची भाषेमुळे सुद्धा शक्य होते. मग हे संस्कृतीचं संवर्धन करणे आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती संक्रमण करण्याचं कार्य ही भाषा करत असते. म्हणजे हे भाषेचं लक्षण आहे त्याचबरोबर कार्यही आहे. आपले सणवार सण उत्सव आहे, आपल्या रूढी परंपरा आहे, रीतिरिवाज आहे, हे सगळे आपले एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काळानुसार हे संक्रमित होत गेलेले आहे. या सगळ्यांमागे आपल्याला भाषा हे एक महत्त्वाचा भाग दिसून येतो. मग आता ही भाषेची सात लक्षणे आपण बघितलेली आहे. कोणतीही भाषा असो, मराठी असो, इंग्रजी असो, हिंदी असो किंवा अन्य भाषा असो, भाषेची ही सात लक्षणे जगातल्या सर्व भाषांमध्ये आपल्याला आढळतात. मनुष्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही सजीवांच्या संदेशन प्रणालीत ही लक्षणे आढळत नाही. सजीवांच्या जगामध्ये माणसाला जे श्रेष्ठपद प्राप्त झालेले आहे किंवा माणूस या प्राण्याला जे माणूस पण प्राप्त झालेले आहे ते तो भाषेचा वापर करू लागल्यामुळेच. आणि म्हणून सर्वात बुद्धिमान प्राणी माणूस जरी असला तरी त्याच्या भाषेच्या वापरामुळे, भाषेच्या निर्मितीमुळे आणि भाषेच्या शोधामुळे तो सर्वश्रेष्ठ ठरलेला आहे. अर्थातच आपल्याला असं म्हणता येईल की माणसाकडे असलेल्या या श्रेष्ठ शक्तीचा विज्ञाननिष्ठ अभ्यास होण्याची गरज अर्थातच कोणीही नाकारणार नाही. ज्ञान व्यवहारात भाषा विज्ञान महत्त्वाचे का ठरते, तर याचा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे भाषा होय. आणि अशा पद्धतीने हे भाषेचे स्वरूप, अर्थ, कार्य आणि भाषेची लक्षणे याचा अभ्यास आपण केल्यानंतर आपल्याला भाषेचं जीवनातील असणारं महत्त्वाचं स्थान सहजपणे लक्षात येतं. धन्यवाद.